पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने विकास होत आहे. त्याच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या विकास निधीमधून अनेक कामे मार्गी लागली असून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्याअंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 5,30,00,000 रुपयांच्या निधीमधून विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी त्यांनी आगामी काळातही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारच्या विकास कामांचा झंझावात सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली. यामध्ये 50,00,000 रुपयांच्या निधीमधून कोळवाडी गावात अंतर्गत गटार आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण, 2 कोटी रुपयांच्या निधीमधून शेडूंग नेरे बेलवली रस्ता काँक्रिटीकरण, 20,00,000 निधीतून नेवाळी येथे जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्याचे आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम 1,30,00,000 रुपयांच्या निधीतून बावनजे नितळे मानपाडा कातकरीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, 20,00,000 निधीतून खेळणे शिवमंदिर रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 1,10,00,000 रुपयांच्या निधीतून खैरवाडी ठाकूरवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, खैरणेचे सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी, वारदोलीचे सरपंच राम भवर, उपसरपंच अनंता पवार, माजी उपसरपंच योगेश लहाने, बावनजे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, अल्पसंख्याक चिटणीस नासिर शेख, युवा मोर्चा पनवेल तालुका चिटणीस सचिन पाटील, युवा मोर्चा वावनजे पंचायत समिती अध्यक्ष निलेश धाडावकर, नाथाशेठ आगलावे, जनार्दन आगलावे, दगडू आगलावे, सोपान आगलावे, डॉक्टर संतोष आगलावे, माजी उपसरपंच सतीश पाटील, माजी सरपंच बाळू भूतांबरा, सदस्य दिनेश पाटील, माजी उपसरपंच जितेंद्र बताले, प्रभारी सरपंच हेमंत तांडेल, माजी सरपंच बबन पवार, माजी उपसरपंच सतीश पाटील, माजी सरपंच बाळू भूतांबरा, ग्रामपंचायत सदस्य राजेश काथारा, आकाश काथारा, प्रमोद खांदेकर, आकाश लहू काथारा, दीपक काथारा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपण बघितलं तर मोठे गणपतीपासून ही विकासाच्या कामाचा धडाका जो लावलेला आहे, प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 कामाच्या विकास कामाचं भूमिपूजन आपण करताना आपण बघत आहोत आणि जाताना पुन्हा दुसऱ्याकडे गावामध्ये जाताना ते काम तयार झालेले सुद्धा दिसत आहे, म्हणजे काम पूर्ण त्वाला आलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जी रस्त्यांची कामं केलेली आहे, आज हा रस्ता कम्प्लीट करत होत आहे. 2 कोटीचा रस्ता आहे, एवढा निधी अण्णासाहेबांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या तालुक्यावर टाकतो. आत्ता आम्ही सकाळी 20,00,000 काम नेवालीला केलं, 50,00,000 भूमिपूजन कोळवाडीला केलं, त्याच्यानंतर मावज्याला 1 कोटी आणि 30,00,000 कामाचं कॉम्प्लीट करण्याचं भूमिपूजन केलं. तिथून खेळण्याला 20,00,000 मला वाटते आणि 1,10,00,000 रुपये फेरवाडीचा रस्ता कॉन्क्रीट करण्यामध्ये दुर्गम भागात जर तुम्ही गेले त्या 15 दिवसात तर तुम्हाला खडी कुठे दिसणार नाही. मालडुंग्याला जर तुम्ही जा असत फेरी पटका मारत जा, अखंड नेऱ्यापासून तो मालडुंग्या ग्रामपंचायत ऑफिसपर्यंत कॉन्क्रीटकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे अशी अनेक उदाहरणे देता येतील. माझी भिंगारवाल्यांना या निमित्तानं विनंती राहील, भिंगारवाले सगळी कामं करून घ्या, एक कामावर खोटी राहू नका. जी आहेत तयार ती पहिली आता आचारसंहिता कधी पण लागू शकते. आपण भूमिपूजन केलं आहे, वर्क ऑर्डर आपल्यावर करतो कधी पण करू शकतो, पण ती निवडणुकीच्या आधी झाली तर मला अतिशय लोकांना अजून चांगला आनंद होईल. आणि म्हणून माझी सर्वांना ज्या ज्या गाववाल्यामध्ये काम आहेत, बेलवलीमध्ये काम आहे, त्यांनी सर्वांनी या कामावर लक्ष द्यावं आणि चांगलं काम कसं होतं आहे नंतर बोलण्यापेक्षा काम चालू असताना त्यांना आपण टोकलं पाहिजे का बा इथं काम खराब झालं आहे.